नमस्कार नमस्कार. आपण जे ऋषिकृषीचं प्रोडक्ट या बागेसाठी छटणी केलं त्यावेळी सोडलं होतं, तर सुरुवातीला काय सोडलं आणि त्यानंतरचे जे काही झाडात बदल झाले किंवा जे तुम्हाला काही चेंजेस दिसतात ते सांगा तुम्ही जरा. सुरुवातीला आपण अमृत आणि ऋषी गोल्ड अमृत बुस्टर होता. अमृत बुस्टर हे पाण्यावाट आपण याला प्रथम दिलंय आणि ह्याची एक फवारणी बी घेतली होती. अमृत बुस्टर आणि गोअमृत बुस्टर आणि गोअमृत. तर ह्यामध्ये असा फरक दिसून आला की पूर्वीपेक्षा पानाची मॅच्युरिटी अतिशय उत्तम यामध्ये वाढलेली दिसते आणि ह्याच्यामुळं फल धारणा आणि झाडाची उत्पादन देण्याची कार्यक्षमता वाढल्याचा आपल्याला दिसून आलंय. बरोबर. जास्तीत जास्त फळाची ह्याच्यावर आपल्याला सेटिंगचं प्रमाण अतिशय चांगलं असं दिसून आलंय. तर एका झाडावर जवळजवळ 150-170 दरम्यान फळ आता सध्या दिसतात. बरोबर दिसतायत आपल्याला. तर अतिशय चांगल्या प्रकारचा हा प्रॉडक्ट आहे आणि आम्ही जवळजवळ आमच्या संपूर्ण शेतीला हा आता गेल्या 6 महिन्यापासून आपण सुरू केलेला आहे. बरोबर. तर त्याचे रिझल्ट आपल्याला आता दिसायला लागलेले. बरोबर. अतिशय चांगल्या पद्धतीचा हा हे प्रॉडक्ट आहे. तरी ह्याच्याविषयी आम्ही सर्व माहिती यांच्याकडून आपण जाणून घेतलेली आहे. तरी कृपया आपणही हे प्रॉडक्ट वापरायला काही हरकत नाही अशी मी ह्या आपल्या ह्या शेतकरी बांधवांना विनंती करतो सांगू इच्छितो. बरोबर. बरं, तुम्ही आत्तापर्यंत जे प्रोडक्ट वापरले, आता तुम्ही खूप मोठे बागायतदारात, पहिल्यापासून डाळिंबाचं उत्पादन घेत आहे, आता हे प्रोडक्ट तुम्ही पहिल्यांदाच वापरलेले आपलं. बरोबर. मग आत्तापर्यंत जे प्रोडक्ट वापरत होता त्याची कॉस्ट, त्याचे रिझल्ट आणि रिझल्ट ह्याच्यापेक्षा कमी होती. गेल्या वर्षी जे आम्ही दुसरे वापरले होते त्याच्यापेक्षा ह्याची म्हणजे सेटिंगची क्षमता. बरोबर. अतिशय जास्त आहे. जास्त आहे. त्याच्यामुळे हा प्रॉडक्ट अतिशय आम्हाला पसंत झालेला आहे. चालेल. म्हणजे इथून पुढे कंटिन्यू तुम्ही हा प्रॉडक्ट वापरू शकता. हो. इथून पुढे प्रथम छटणी झाल्यापासून ते शेवटपर्यंत. बरोबर. त्या प्रॉडक्टचा आम्ही आता वापर करीत आहोत. बरोबर. नुसत्या डाळिंबासाठी बी नाही आता, पण आपण ह्या केळी आणि कलिंगड, टरबूज, बरोबर, टोमॅटो ह्या 3-4 पिकाला मी सध्या ह्याचा ट्राय आता सध्या घेत आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही एक साधारणपणे तुम्ही वापरून समाधानी आहात. हा, समाधानी आहे. आणि किमतीत बी आपल्याला इतर औषधापेक्षा बरं वाटतंय. चालेल चालेल चालेल. ठीक आहे.